आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी श्रद्धा सकपाळ, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. डोंबिवलीत पुन्हा एकदा अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात येत असून नांदिवली भागातल्या 7 मजली टॉवर्सवर केडीएमसीने कारवाई केली आहे. नांदिवली भागात 7 अनधिकृत बांधकामांचं मोठं पेव फुटलं आहे. आठवडाभरापूर्वीच केडीएमसीने 2 7 मजली टॉवर्सवर कारवाई केली होती. मात्र त्यावेळी त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी कारवाईला विरोध करत ज्यावेळी अनधिकृत इमारती उभारल्या जातात त्याचवेळी कारवाई का होत नाही असा सवाल केला होता. त्यानंतर केडीएमसीनं निर्माणाधीन अनधिकृत इमारतीकडे आपला मोर्चा वळवला असून कारवाई ही त्याच अंतर्गत करण्यात आली आहे. नांदिवली भागात उभारण्यात येत असलेल्या एका 7 मजली अनधिकृत इमारतीवर सकाळपासून पोकलेनच्या सहाय्याने कारवाई सुरू करण्यात आली. यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात होता. नागरिकांचं नुकसान होऊ नये यासाठी आता इमारती उभ्या केल्या जात असतानाच त्यावर कारवाई केली जाणार असल्याचं यावेळी केडीएमसीने स्पष्ट केलं आहे. शुभम साळुंखे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.